नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या सरिताज कॉर्नरमध्ये. तर मी आलेले आहे, आज आहे गुरुवार 23/6. तर आहे माझा आज बर्थडे, म्हटलं चला आज बर्थडे आहे तर वाढदिवसाच्या निमित्तानं देवदर्शन करून येऊया. तर आम्ही त्या आलेलो प्रति शिर्डीला, मंदिर आहे खूप सुंदर, माझ्या इथूनच जवळ आहे शिरगाव प्रति शिर्डी. प्रति शिर्डी साईबाबांचं खूप छान मंदिर आहे. तर आज आपण जाणार आहोत त्या मंदिरामध्ये. तर दाखवूया म्हणलं तुम्हाला थोडंसं मंदिर कसं आहे. आपण जसं शिर्डी साईबाबांचं मंदिर आहे त्याच पद्धतीचं इथे सुद्धा मंदिर आहे. माझ्या पाठीमध्ये पाहू शकाल ज्याच्या मंदिर आहे. इथून आता आपण एंट्री करणार आहोत आतमध्ये. हे आहे शिरगावमधलं प्रति शिर्डी संस्थान. साईबाबांचं जे मंदिर आहे ते भव्याचं मंदिर इथे उभारलेलं आहे. बरीच वर्ष झाली या मंदिराला बांधून. तर हे आहे प्रवेशद्वार, खूप मोठं प्रवेशद्वार आहे साईबाबांच्या मंदिराचं किंवा संस्थानाचं. इथून आतमध्ये गेल्यानंतर डावी आणि उजवी दोन्हीही बाजूला मंदिरात घेऊन जाण्यासाठी पूजा सामग्री मिळते. तर तुम्हाला इथे पूजेच्या साहित्यासोबत पेड्यांचा प्रसाद सुद्धा मिळतो. साईबाबांची मूर्ती, साईबाबांचे फोटो हे इथे उपलब्ध असतात. तिथून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला आहे प्रसादाचं काउंटर. तो प्रदर्शन घेऊन येताना प्रसादाचं काउंटर आपण तिथे प्रसाद घेणारच आहोत. आणि डाव्या बाजूला आहे खूप मोठी पाण्याची टाकी. कारण बाहेरून मंदिरात प्रवेश करताना मंदिराचं पावित्र्य राखलं जावं त्यासाठी इथे पाय धुण्यासाठी, हातपाय धुण्यासाठी पाण्याची सोय केलेली आहे. मंदिराचा पूर्ण आवार तुम्ही पाहू शकता. खूपच स्वच्छता असते इथे, नीटनेटकेपणासुद्धा असतो. खूप स्वच्छ ठेवलेला आहे, नीटनेटकेपणासुद्धा खूपच सुंदर पद्धतीने इथे जोपासला जातो. तर बऱ्याच ठिकाणहून साईभक्त इथे दर्शनासाठी आलेले आहेत. आज आहे गुरुवार, तर गुरुवारची 12 आरती असते. तर आरतीचा लाभ घेण्यासाठी सुद्धा बरेच भाविक येतात वेळेवरती. पण आम्ही 12 गेल्यानंतर गेलो, त्याच्यामुळे आमची आरती जी आहे आम्हाला मिळेल असं काही वाटत नाही. उशीर झाला होता आम्हाला जाण्यासाठी. तर इथून आतमध्ये गेल्यानंतर बरेचशीच लोक आलेले आहेत आज गुरुवार असल्यामुळे साई दर्शनासाठी, साईबाबांच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर इथे आहे थोडं पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला जे आहे ते प्रसाद भांडार आहे. प्रसादाचा, साईबाबांचा प्रसाद इथे मिळत होतो. एक कूपन सेंटर आहे आणि त्या कूपन सेंटरवरून आपण कूपन करून घ्यायचं आहे थोडेफार पैसे देऊन. आणि इथे आहे मेन प्रवेशद्वार साईबाबांच्या मंदिरात आत जाण्यासाठी. तर हे खूप मोठं प्रवेशद्वार आहे. तर इथे बोर्ड लिहिलेले आहेत कॅमेरा अलाउड नाही किंवा कॅमेरा इथे बंद करून आत जावं म्हणून. तरीसुद्धा मी प्रयत्न करते आतमध्ये मला थोडासा कॅमेरा अलाउड केला कोणी तर. तर हे आहे साईबाबांच्या मंदिरामध्ये आत गेल्यानंतर रांगा लागतात इथे. ज्यावेळेला गर्दी असते त्यावेळेला लोकांनी व्यवस्थित रांगेमध्येच दर्शन घ्यावं त्यासाठी ते व्यवस्थित पद्धतशीरपणे सोय केलेली आहे. हा आतून मंदिराचा गाभारा आहे. इथे खूपच कोरीव असं सुरेख नक्षीकाम केलेलं आहे पूर्ण मंदिरामध्ये. आणि पूर्ण मंदिरामध्ये जे आहे ते मिरर लावून घेतलेले आहे. जिकडं बघाल तिकडे प्रत्येकाच्या प्रतिबिंब दिसत असतं. दर्शन केल्यानंतर आम्ही इथून बाहेर पडण्यासाठी हा दरवाजा आहे. इथून बाहेर आल्यानंतर मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालायची म्हणून आम्ही त्याच रस्त्याने पुढे गेलो. हा आहे पाठीमागचा मंदिराचा भाग. आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला आतल्या बाजूला डाव्या साईडला एक कमान दिसते. त्या कमानातून आत गेल्यानंतर तुम्हाला बाबांची चावडी दिसते. इथे साईबाबांची चावडी भरायची. तर त्या साईडला एक छोटंसं मंदिर आहे चावडीचं. आणि त्यानंतरच लगत लागून आहे द्वारकामाईचं मंदिर. तर इथे आहे हे द्वारकामाईचं मंदिर. तर इथे आपण आता आत जाऊया दर्शन घेण्यासाठी. इथे सुद्धा लोक थोडीफार गर्दी आहे दर्शनासाठी, लोक आलेले आहेत. तर त्यातूनच मी जिथे अलाउड करतील तिथे मी कॅमेरा हे करून शूट करत आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर इथे आहे साईबाबांनी जी अग्नी प्रज्वलित केली होती तो आहे इथे अग्निकुंड. अग्निधुनी जी आहे ती इथे कंटिन्यू चालू असते. बऱ्याच वर्षापासून हा अग्निकुंड आहे असा पेटत राहतो. सदैव या अग्निकुंडामध्ये अग्नी जी आहे ती प्रज्वलित असते. तुम्हाला मी इथून आत गेल्यानंतर दाखवते द्वारकामाईच्या मंदिरामध्ये. डाव्या हाताला आत प्रवेश केल्यानंतर अग्निकुंड आहे. तिथे सध्या लॉक लावलेलं होतं आम्ही आत गेल्यानंतर अग्निकुंडाच्या दरवाजांना. तर इथे आहे कोणी लहान मुलं आत जाऊ नये किंवा कोणी भाविक आत जाऊ नये त्यासाठी इथे लॉक करून ठेवलं होतं. तर हा आहे तो अग्निकुंड. इथे सुद्धा तुम्ही पाहू शकाल अग्नी जी आहे प्रज्वलित ठेवलेली आहे त्यांनी. या ठिकाणी बरेच पहिली लागणारे साधनं असायची. घरगुती जे आपलं उपयोगात येणारे रांजण म्हणा, मसाले वाटण्याची पाटा, वरवंटा, असे बरेचसे तिथं गोष्टी होत्या. त्या आत्ता नाही आहेत कारण कोरोनाच्या काळामध्ये बरेच दिवस मंदिर बंद होतं, त्याच्यामुळे कदाचित ते थोडंसं चेंज केलं असेल. इथून दर्शन घेतल्यानंतर पुढे एक खूप मोठी साईबाबांची प्रतिमा ठेवलेली आहे. इथे फोटो आहे साईबाबांचा. तर इथेसुद्धा दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही पुढे निघून गेलो. पुढे इथे
पहिले इथून बाहेर एक्झिट करण्यासाठी मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर हा दरवाजा ओपन होता, पण कोरोनानंतर तो दरवाजा बंद केलेला आहे. दर्शन करून आल्यानंतर या कटड्यावरती झाडाच्या खाली थोडा वेळ आम्ही शांत बसून राहिलो. खूप छान शांतता होती. मंदिराच्या पूर्ण आवारामध्ये प्रसन्न असं वातावरण होतं. त्यानंतर इथे प्रसाद काउंटर आहे. इथे साजूक तुपातले बुंदीचे लाडू मिळतात साईबाबांचा प्रसाद म्हणून. इथे आम्ही छोटं आणि मोठं असं दोन्ही पॅकेट उपलब्ध आहेत. मी यातलं मोठे पॅकेटमधले प्रसाद घेतले आणि त्यानंतर आम्ही आता निघालो घरी येण्यासाठी. तुम्ही सुद्धा पुण्यात राहत असाल किंवा कधी जवळपास पुण्याच्या आलात तर नक्कीच साई संस्थानामध्ये येऊन साईबाबांचं दर्शन घ्या आणि साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घ्या. इथे आम्ही गाडी पार्क केली होती. पुढच्या बाजूने लोक जे येत आहेत ते प्रसाद भवनातून प्रसाद घेतल्यानंतर त्या बाजूने सुद्धा रस्ता आहे बाहेर निघण्यासाठी. तर आम्ही प्रसाद घ्यायला गेलो नव्हतो कारण आम्ही जेवणच घरातून गेलो होतो. त्याच्यामुळे आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय.